सांगली दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी, पशुधनासाठी चाऱ्याची सोय करा, जनता दलाची मागणी. सांगली जिल्ह्यात प्रचंड पाणी टंचाई असून पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीनं पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. टेंभू ताकारी भैसा योजना सुरू ठेवून पाझर तलाव भरून घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जनता दलातर्फे देण्यात आला आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की मान्सूनचा पाऊस सुरू होण्याआधी अद्याप महिन्याचा कालावधी आहे, त्यामुळे चारा पाण्यासाठी प्रशासनाने तातडीनं पावलं उचलावीत. तसेच ताकारी टेंभू म्हैसा जलसिंचन योजनेतून जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जलसाठे भरून घ्यावेत, तसेच गरज असेल तर तेथे टँकरने पाणी पुरवठा करावा. वीज बिलात केलेली भरमसाठ वाढ तात्काळ मागे घेण्याची गरज आहे. महावितरणाने सक्तीची अनामत रक्कम रद्द करावी आदी मागण्यांचं निवेदन जनता दलाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. यावेळी प्रणव पाटील, सुमित पाटील, जयपाल चौगुले, जनार्दन गोंधळी, विजय कुदळे, साहेबुद्दीन मुजावर आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.